कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पण मामी, जर होवीची याबद्दल काहीच तक्रार नाहीये तर तुम्ही का विरोध करताय? श्रीनू, अरे प्रश्न ओवीवरती अन्याय होतो का त्याचा नाया? तू चारूशी लग्न नाही केलंस तर ओवीशी लग्न लावून देईल असा समजू नकोस. आणि हा, ही चारू ना आता एक क्षण पण माका या घरात नको. हा ठीक आहे, नाही राहणार चारू या घरात. मग मी चारू सोबत लग्न करून आमचा संसार थाटेन, पण मी माझा निर्णय बदलणार नाही. पडली कसा समजवायचा आहे का? चारू, माका वाटलेला तू सुधारला असशील. हाय रवान, इथल्या वातावरणात तू बदलला असशील. पण नाही, कधी तू इकडे नाटका करतस आणि कधी तुझ्यामुळे इकडे नाटका होतात. माका नक्की खात्री आहे की ह्याच्यात तुझो 100% हातभार असतो आणि मनानच या सगळा होता. तुम्ही प्लीज चारूला कसलाही जाब विचारू नका. या सगळ्याबद्दल तिचं काही म्हणणं नाहीये. हा सर्वस्वी माझा निर्णय. यात तुम्ही मला तुमचा आशीर्वाद दिलात तर मला खूप आनंद वाटेल. पण जर तुम्ही तसं करणार नसाल तरी मी माझा निर्णय मागे घेणार नाही. दादा, तुम्ही तरी त्याला काहीतरी सांगा ना, समजावून सांगा ना त्याला. ओवीने त्याच्यावर केलेल्या प्रेमाचा तिला न्याय द्या दादा, तर तुमचं नक्की ऐकेल. श्रीनू, श्रीनू, तू चारूशी लग्न करण्याचा निर्णय विचार करून घेतोयस? कोणी तुझ्यावर जबरदस्ती करत नाहीये ना? नाही शिनू, मी तुला लहानपणापासून चांगलंच ओळखतो. एखादं छोटस पाऊल जरी उचलायचं असेल तर तू ते अविचाराने उचललं नाहीयेस कधी. सगळ्याचा सांगोपान विचार करून करतोस तू, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तू माझा निर्णय घेऊन मग निर्णय घेतोस. यातलं यावेळी काहीही झालेलं नाहीये. दादा मामा, मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. हे बघ शिनू, लग्न म्हणजे खेळ नाहीये हे तुलाही कळते. इतका मोठा आहेस तो. मुळात कुठलंही नातं हे जबरदस्तीनं टिकूच शकत नाही. हाच विचार मी माझ्या मुलीच्याही बाबतीत केला होता, आणि त्याचं फळ आपण सगळे आज बघतोच आहोत. नीरज आणि निशी दोघही सुखात आहेत, आनंदी आहेत. आता तू जे काही सगळ्यांसमोर बोललास हे तू तुझं मत मांडलंस. तू जर हे सारासार विचार करून तुझ्या सतसत वेगबुद्धीला भानावर ठेवून चारूशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडत असशील तर का कशासाठी ही कारणं मी तुला विचारणार नाहीये. उलट, अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं तरी तुझा हा दादा मामा कायम तुझ्या पाठीशी असेल, एवढं लक्षात ठेव. दादा, अरे पण दादा, ओवीचं काय? तिच्या मनाचा कोण विचारच करत नाही. इतके दिवस आपण सगळे बघतो ना दादा.
समजू काका. मला श्रीनिवासचा हा निर्णय मान्य आहे. मी सुद्धा त्याच्या या निर्णयात त्याच्या सोबत. त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल, त्यातच त्याचा आनंद असेल, तर मला त्यांच्या सुखाच्या आड नाही यायचं. ओवी अगं, तू काय बोलतेस? हो काका, या लग्नाला घेऊन माझी काहीच तक्रार नाही. श्रीनिवास, तू कर चारुशी लग्न. तू काय वागतस? तुका कल्पना हा त्याची? शिणू खोळ्यासारखा वागता, पण तू पण तसंच. ओवी, अगं निदान तू तरी श्रीनूला समजवायला पाहिजेस, तर तू सुद्धा माघार घेतेस. मला श्रीनिवासचा हा निर्णय मान्य आहे. ओवी बेटा, मजा काय झाला ना, त्यामुळे पोर एकटी पडला. ते काय एकटं ठेवू नका, ते का तुमची गरज आहे. काय लिहून ठेवला ना दोन्ही पोरांच्या नशिबात, काय कळतच नाही. आका तर काय समजतच नाही. आता थोड्या वेळापूर्वी आपण किती आनंदात होता, असं वाटत होता की आता सगळं ठीक होईल. एकदा का चारू त्याच्या घरात निघून गेला की आपल्या श्रीनू आणि ओवीच्या लग्नाची लगबग सुरू होईल घरात. पण नाही, काहीतरी भलताच घडला. मग काय ना, जा काय झाला तो आपण बदलू शकत नाही. आपण पोरांका जो काय अजून त्रास होणार आहे ना, त्यातनं आपण त्याका बाहेर काढू शकतो. प्रयत्न तर करू शकतो. देव, पण कसली परीक्षा बघताव आपली. आता एकीकडे ओविक सावरायचा की श्रीनुग आधार द्यायचा. पोरं किती मोठी झाली ना, तरी आई बापाची काळजी काय संपत नाही बघा. मग आपली पोरा आपल्या नजरेसमोर असू दे, नाही तर नजरे आड. खरं आहे तुमचं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.